तर वळूयात सराव संच 2.3 कडे. काय प्रश्न आहे की दिलेली समीकरणं जी आहे ती पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्याला सोडवायचे. ओके, वर्ग समीकरणे सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत. एक आहे अवयव पद्धत, दुसरी आहे ही पूर्ण वर्ग पद्धत, आणि यानंतर सराव संच 2.4 मध्ये आहे सूत्र पद्धत. तर पूर्ण वर्ग पद्धतीने कुठलीही वर्ग समीकरणे कशी सोडवायची ते आपल्याला बघायचं. सुरुवातीला हे जे वर्ग समीकरण दिलेलं असतं, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0, हे सामान्य रूपात आहे ऑलरेडी. तर आपल्याला काय करायचे, ते पहिले जे दोन पदं आहेत आपले एक्स वर्ग आणि एक्स म्हणजे वर्गीय पद आणि जो चलाचं जे आहे एक्स पहिल्या घाताचं पद, यांना घ्यायचं इथे. समजा एक्स वर्ग अधिक एक्स मध्ये आपण समजा के मिळवली तर आपल्याला एक्स अधिक ए चा वर्ग म्हणजे पूर्ण वर्ग मिळणार आहे, म्हणजे के तिसरं पद आपण म्हणू. या दोन पदांमध्ये तिसरं पद हे के मिळवलं की आपल्याला एक्स अधिक एक अंशाचा वर्ग मिळेल असं आपण गृहित धरू, आणि यावर आधारित पहिली के ची किंमत काढायची, आणि के ची किंमत काढल्यानंतर मग पुढची प्रक्रिया. पायऱ्या लक्षात ठेवायच्यात, पहिली पायरी ही कुठलंही असू दे समीकरण पहिल्या दोघांमध्ये के मिळवायचं आणि बरोबर एक्स अधिक ए चा वर्ग हे कंपल्सरी, इथून एवढा भाग कंपल्सरी आहे प्रत्येक गणितामध्ये असणाऱ्या हा. ओके, हा झाल्यानंतर बघा एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के लिहिलं बरोबर एक्स अधिक एक अंशाचा वर्ग, याचा विस्तार आपल्याला करता आला पाहिजे. हे सूत्र आपल्याला माहिती आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग, या सूत्राचा विस्तार काय, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, यानुसार याचा विस्तार करायचा. याचा विस्तार पण पाठ करून ठेवा. मग काय असणार आहे, एक्स अधिक ए कंसाचा वर्ग, ए अधिक बीच्या ऐवजी एक्स अधिक ए चा वर्ग, मग पहिल्याचा वर्ग ए चा वर्ग, याच्या जागेवर एक्स आहे म्हणून एक्स वर्ग अधिक 2 × ab, 2 × या दोघांचा गुणाकार असतो म्हणजे या दोघांचा गुणाकार काय ए एक्स, आणि अधिक बी चा वर्ग, बी म्हणजे दुसरे पद, दुसरे पद काय ए आहे म्हणून ए चा वर्ग, म्हणजे याचा विस्तार काय असणार आहे, एक्स वर्ग अधिक 2ax अधिक ए चा वर्ग. ओके, हे पाठच करून ठेवा, हा विस्तार एक्स अधिक ए चा वर्ग काय, एक्स वर्ग अधिक 2ax अधिक ए चा वर्ग, हे पाठ करून ठेवा. कधी कधी जे चल जर इथं वाय असेल, वाय वर्ग अधिक वाय असला तर वाय अधिक ए चा वर्ग घेतला असतं, मग इथं वाय वर्ग अधिक 2ay अधिक ए चा वर्ग आला असतो. आता पुढे के ची किंमत काढायची, के ची किंमत इथे बघा जर दोघांची तुलना केली दोन्ही समीकरणांची इकडच्या तिकडच्या दोन्ही बाजूंची तर के बरोबर ए वर्ग येतो, म्हणजे के ची किंमत काढण्याच्या अगोदर ए ची किंमत काढावी लागेल. मग ए कुठं आहे, इथं पण ए इथे आहे, हे दुसरं मधलं पद, आणि इथे मधलं पद काय एक्स आहे, म्हणून आपण काय करू की 2ax बरोबर एक्स घेऊ. ओके, दोन्ही बाजूंची तुलना केल्यावरती आपल्याला सुरुवातीला ए ची किंमत काढायची. मग आता आपण काय करू, ए ला इथं ठेवू, एक्स आपल्या जागेवर, हा 2 आणि x हा इथे गुणिले आहे तिथे आले भागिले, ए ची किंमत काढायची म्हणून आपण काय केलं, फक्त ए लाच इथे ठेवलं आणि बाकी 2x ला पलीकडे घेतलं, आणि एक्स एक्स कॅन्सल झाला म्हणजे ए बरोबर काय आलं, वर काय नाही म्हणजे 1 आणि खाली काय आलं 2, म्हणजे ए बरोबर 1/2 आलं. आता ए ची किंमत आली 1/2, के ची किंमत काढायची, के बरोबर काय असतो ए चा वर्ग, के बरोबर ए वर्ग, मग ए ची किंमत किती, 1/2 आहे म्हणून 1/2 वर्ग, मग त्यातला एकाचा वर्ग 1, 2 वर्ग 4. ओके, म्हणजे ही के ची किंमत काढली. एवढा सगळा खटापट टॉप जो आहे तो के ची किंमत काढण्यासाठी असतो. आता के ची किंमत काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे समीकरण सोडवायचं. आता के ची किंमत काढल्यानंतर ही जी किंमत आहे ही या समीकरणामध्ये परत आपल्याला ॲड करायची. कशी बघा, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0 हे समीकरण करणार. याच्यामध्ये एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के ची किंमत काय करायची, अधिक करायची, 1/4 काय करायची, अधिक करायची, आणि वजा 1/4 करायची, आणि हे वजा 20 जसेच्या तसे बरोबर 0. लक्षात आलं असेल तुमच्या, एक्स वर्ग अधिक एक्स लिहिलं आणि अधिक 1/4 अधिक केले आणि 1/4 वजा केले आणि वजा 20 बरोबर 0. आता हे पहिले तिघं जण आणि हे दोघं जण यांचा विचार करतात, याला कंसात घ्यायचं. याला कंसात घेण्यासाठी काय करायचं, पहिल्याचं वर्गमूळ, मधल्याचं चिन्ह आणि शेवटच्याचं वर्गमूळ ही पायरी लक्षात ठेवायची महत्त्वाची. एक्सच्या वर्गाचं वर्गमूळ एक्स पहिल्याचं वर्गमूळ, मधला एक्स आहे त्याचं चिन्ह अधिक आहे, आणि तिसऱ्या पदाचं वर्गमूळ, एकाचं वर्गमूळ 1 आणि 4 वर्गमूळ 2 आणि कंसाचा वर्ग. याचा जर आपण विस्तार केला ए अधिक बी कंसाचा वर्ग या सूत्राप्रमाणे मगाशा, तर आपल्याला हे उत्तर मिळेल. आता इथे वजा इथे काय करायचं, तिरकस गुणाकार, 20 खाली काय नाही म्हणजे 1 1 1 1, 4 × 20 किती, वजा 80, आणि भागिले काय हे 4 1 4, तिरकस गुणाकार करायचं, 1 1 1 20 × 80 आणि भागिले 4 = 0, म्हणजे इथं काय होईल, एक्स अधिक 1/2 वर्ग आणि वजा 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 अधिक 80 आणि 1 81, वजा 81/4 = 0. आता जसा इथं हा वर्ग आहे तसा 81/4 कितीचा वर्ग आहे तो आपल्याला काढावा लागणार. इथे
एक्स अधिक एक छेद दोनाचा वर्ग वजा 81 वर्गमूळ 9 आणि 4 वर्गमूळ 2 आणि हा कंसाचा वर्ग करू शकतो आपण. बरोबर ना, 81 छेद 4 9 छेद 2 वर्ग आहे. आता ए वर्ग वजा बी वर्ग, इथं आपल्याकडे आणखी एक सूत्र असतं, ए वर्ग वजा बी वर्ग. बघा, ए वर्ग वजा बी वर्ग याचा विस्तार काय असतो, एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी, तसाच याचा विस्तार करायचा. इथं 2 आहे, एच्या जागेवर एक्स अधिक एक छेद 2 आहे, बीच्या जागेवर 9 छेद 2 आहे. मग एका कंसात दोघांची बेरीज करायची आणि दुसऱ्या कंसात दोघांची वजा करायची. आता एका कंसात दोघांची बेरीज म्हणजे एक्स अधिक एक छेद 2 अधिक 9 छेद 2 झाली बेरीज, आणि दुसऱ्या कंसात वजा बाकी, एक्स अधिक एक छेद 2 वजा 9 छेद 2 ओके बरोबर 0. आता 2 उत्तर आपल्याकडे अपेक्षित आहे किंवा याला सुरुवातीला सोडवून घेतलं वगैरे वाटलं असं. एक्स अधिक 1 आणि 9 किती, 10 छेद 2 आणि दुसऱ्या कंसात एक्स 1 वजा 9 1 वजा 9 किती, वजा 8 आहेत, म्हणून वजा 8 छेद 2 बरोबर 0. मग परत बघा, एक्स अधिक 2 पंचे 10 5 आणि दुसऱ्या कंसात एक्स होता 2 चौक 8 म्हणून 4 बरोबर 0. मग 2 उत्तर अपेक्षित आहे, एक्स अधिक 5 बरोबर 0 किंवा एक्स वजा 4 बरोबर 0. आता एक्स बरोबर अधिक 5 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 5 आणि एक्स बरोबर वजा 4 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 4 ओके. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, कुठलंही समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवू शकतो.